काय करायचं नाही, काय फक्त खाऊ लागायचंय. सासू सारखी, सासू फुगलेली परवडायची नाही तुम्हाला. आपल्या घराच्या एंट्रन्स मध्ये दरवाजा उघडून बाहेर यावं आणि इतकं सुंदर दृश्य दिसावं डोळ्यांना, किती भारी वाटतंय बघा. आणि इकडं आज दुसरं आपलं आनंदाचं फूल मस्त असं उमललंय. पहिलं फूल आपलं इथं आलतं आणि ह्याचा जो डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे अनंताच्या रोपाबद्दल सगळी माहिती, तर तो व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे, तो नक्की बघा. आणि इथं आपलं अनंताचं रोप आहे बरोबर समोर, तिथं आपल्या छान अशा गुलाबी रंगाच्या जास्वंदीला किती सुंदर असं फूल आलंय. मोबाईलमध्ये एवढा करेक्ट असा रंग टिपला जात नाही, पण सांगू शकत नाही इतका सुंदर त्याचा गुलाबी रंग आहे. आणि इथं आपल्या एंट्रन्सवरच्या सगळ्या सदाफुलीच्या रोपांना पण छान छान फुलं आलेत बघा, मस्त एकदम. आणि इथं हे बघा किती सुंदर फुलं आलेत, कुंडीत रिपोर्टिंग केलं त्यांचं. आणि इथं पण हे आहेत आपल्या गार्डनमधले दोन नवीन पाहुणे, आणखीन एक पिवळी जास्वंद आणली. तुम्हाला जर आठवत असेल की मी माझ्या आजोबांच्या महाळासाठी गेलते, त्या दिवशी येताना इथं घराच्या जवळच एका टमटममध्ये रोप घेऊन थांबले होते, तर त्यांच्याकडून ही 50 रुपयाची दोन रोप आणले, तर फार स्वस्त मिळाली ही मला. म्हणलं आता तुम्हाला जवळूनच ही जास्वंद दाखवावी. खूप सुंदर आणि मोठंच्या मोठं बघा, हे आता एवढं माझ्या हातापेक्षा मोठं फुलं आहे. हे अजून उमलायचं आहे, माझ्या मते ह्याला ऊन नाही आहे. ऊन जर असेल ना तर आणखीन ऊनाच्या प्रकाशामुळं हे उमलेल. इतकंच गोड असं हे जास्वंदीचं रोप आहे. आणि आणल्यापासून बघा किती हाईट वाढली ह्याची, लावल्यापासून भरपूर फुटलं आहे ते छान पद्धतीनं, आणि कळ्या पण निघतात आहे नवनवीन ह्याला खाली. तर मस्त आहे की नाही, हे पण हा रंग खूप गोड आहे. इकडं पडलाय आपला छान असा पारिजातचा सडा, छान अशी इकडं पण जास्वंदीला वगैरे फुलं आलेत. आणि घेवड्याचा वेल बघा कुठं गेलाय, नारळाच्या तिथून हा घरावरती पूर्ण गेलाय. आता शेंगा यायला लागलेत काही ठिकाणी, त्याला नंतर जवळून दाखवेन, आता थोडी गडबड आहे. मी हे त्रिवेणी, परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. झाडं दाखवली तुम्हाला सुरुवातीला, म्हटलं चला तुमची हॅप्पी गुड मॉर्निंग करावी. आता वाजलेत करेक्ट 10 आणि आज चालली मी माझ्या सख्यात सुरत आज सासऱ्यांचे महाळ आहेत, त्याच्यासाठी जेवायला बोलवले. दोन ठिकाणी आमंत्रण आहे, एका ठिकाणी आहो जातील, एका ठिकाणी मी जाईन. तर स्वयंपाक वगैरे सगळा झालाय माझा, हे बघा सगळं क्लीन करून ठेवलं इकडं. स्वयंपाक काय असेल ते इकडं केली आहे, पनीरची भाजी डब्यासाठी त्या दोघींच्या, सगळी भांडी वगैरे घासून ठेवलेत, सगळं क्लीन झाले. आणि म्हटलं दाखवू तुम्हाला, तिकडे गेल्यानंतर पण दाखवते. आमच्या सासूबाईच्या घरी खूप छान छान त्यांनी झाडं वगैरे लावलीत, त्यांच्याकडे पण भरपूर अशी झाडं वगैरे आहेत. आणि ह्या दोघींना आता सोडायचं आहे शाळेत, आणि एवढा रस्त्याला चिकले, पाऊस पडतोय 2-3 दिवस झालं. हे बघा सगळा चिकले, म्हणजे गाडीचं टायर अक्षरशः जाम होते, त्यामुळं मला जाणं स्कूटीवरती पॉसिबल नाही. त्यामुळं अहो बोलले मी सोडतो तुला, आणि नंतर मग एका ठिकाणी मी जातो. अगोदर ह्या दोघींना सोडतील, नंतर मग मला नेहला येतील. तर ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत, आवडत असेल तर लाईक करा. लाईक करण्याने उद्याचे व्हिडिओ बनवण्याचं एक माझ्याकडं स्पिरिट येतं, त्यामुळं लाईक करत जावा. आणि बघा मी किती छान इथं बसली मस्त पैकी, काय करायचं नाही, काय फक्त खाऊ लागायचंय. हाय देवा, असल्या सासवा असल्या मला काही टेन्शन आहे. सासरं म्हणलं तू खायचं काम कर, कशाला भिऊ मी. सासऱ्याने म्हणून उठून कामाला लागले की कामाला लागते मी. सासरा काही म्हणत नाही काम कर म्हणून सुनाला. एक सासू तेव्हा भजी करते भजी, आई तर खाया बी नशिबातच लागत कोणाला पण नसत. आधी भजीच त्या व्हिडिओत पण भजीच करत होते, या व्हिडिओत पण भजीच करते ते बघणार म्हणते कढईतीच काय भजालाच केली होती कढई, तसं मानाव गुन्हा का तिला कढईच लोखंडाची कढई असू द्या, ले तळणीचे पदार्थ करून खातो आम्ही, त्यामुळे तशी एक काढी ठेवली कुठवर घासवती खराब झाले ते बाया घासून घासून तिकडे साईज बघून कसं हसवायची. चालय सगळं झालंय आमचं सासूबाई बघा मी असतो 10 ओके प्रोग्राम, फक्त पोळ्या आणि भजी राहिलेत एवढं करून घेते ती. सासू सारखी
सासू फुगलेली परवडायची नाही तुम्हाला. आता काय हॅलो हिचा ऐकून मला सवय लागली. एकदा ह्यांनी म्हणलं कुठ तर चल म्हणलं मला कुठ नाही लागला ना लाटाय वय झाले की तू म्हणलं तुला वहिनीचा ऐकून तुझ्या तोंडाला तात्याने काय म्हण नाच मला बघायची जात सासूबाईन बघा आमच्या दोडक्याच येल लावलाय घरी इथं दोडका दिसला होता कुठ तरी नाही. हा लोमकळतो लोमकळतो टाकी पशी लोमकळतो ही काय आहे की केवढा आलाय कुठं कुठं लावलाय तीच कळण लय लागले दोडक कस काय करावं नाही कळलं शिकवावं जरा सुंदराच्या पेक्षा सुंदर करते खरंच रुपये वाजल्या लागणार मी माझ्यापेक्षा त्रिवेणीला भारी येते नाही नाही कोणी काय आईच्या पोटात न शिकून येत नाही एकामेकाचं बघून शिकतो माणूस आम्ही दोघी जुद्ध रुपयाली का किन मी लाटायला रुपयाची वाजच्या लागणार आल्यापासून मी अशी बसली फक्त जागा बदलती तिथली हिथं हिथली तिथं काय नाही आज आयत खायचं अर्धा किलो काय करायचं अजून करायची पुरण म्हणजे हाय का पुरण पुरण एवढंच आहे वे कमी टाकलं काय टाका असं आहे वय मला वाटलं खरंच शिजाय टाकायचंय का काय अजून कसली टम फुगली ती पोळी टमच्या टम फुगली एकट्या लाटते ते ह्या आणि दोघी बसते ते बघा असं माणूस पाहिजे पोळ्या करायला दोघीला ऐकलं नाही पाहिजे लाटायला होय पण चांगले केलेत की पहिल्यांदा केलेत तर होय हा बघितलंय की मी दोन गॅसवर पोळ्या बरं झालं माहिती झालं आपलं परत कार्यक्रमाला या बी खावा बी करू लागा बी होय ना तुझ्या तीच चाललाय विषय चपात्या फास्ट कोण कोण करत म्हणलं बरं झालं माहिती झालं म्हणजे करायला येते हा बोलवणार की जरा करू देवा लाडू बिडू मिळून त्यांच्या कोब्याचं उद्घाटन करायचं बुंदीचं लाडू करून मी एक गोळा बरोबर करतो संध्याकाळी ना तुम्हाला लाटाय उभं लाटा येत नाही सांगू नका मस्त पैकी जाऊन जेवण वगैरे करून आली आणि येताना सासूबाईच्या इथून अशी झाड घेऊन आली कशा कशाची हे नंतर दाखवेन मी तुम्हाला. हे स्पायडर वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं अशी रोपं घेऊन आली पण आता पोळी खाल्ल्यामुळे जरा सुस्ती आली आणि नंतर भेटते तुम्हाला. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. अंधार बुडूक झालाय आणि आता वाजले 5:10 खरं तर. माझी पिल्लं अजून आली नाहीत शाळेतून आणि हा बघा जोराचा पाऊस चालला एकदम मोठा. हे बघा किती सगळं आभाळ आले आणि इथं बघा ते पाणी वाहताना दिसत असेल तुम्हाला. तिकडं बघा सगळं पाऊस मोठाचा जाणवतोय पांढरं शुभ्र झालंय. पण माझ्या दोन चिमण्या अजून आलेल्या नाहीत त्यामुळे थोडासा माझा जीव थोडा थोडा होतोय.
कारण रस्त्याची दुरावस्था बघा, सगळा चिक्कल चिक्कल झालाय. आणि रिक्षावाला पण आता इथंपर्यंत आणून सोडतोय का नाही अशी माझी मनाची घालमेल चालू. तुम्ही बघितलंच की ते तिकडं जाऊन आले सासूबाईचं इकडं. आणि आत्ताच्या टायमिंगला काळू बाहेर ये, बाहेर ये काळू, बाहेर ये काळू, बाहेर ये काळूला. वाजायली थंडी, अंधार बुडू काय, आज बुधवार असल्यामुळं आली आली लाईट आली. कुठं गेला ही, चल बाहेर. लाईट पण नव्हती आज बुधवार असल्यामुळं. आणि पाऊस चालू आहे आणि रस्त्याची अशी दुरावस्था आहे ना, मी सकाळी पण तिकडं जाताना अक्षरशः त्यांना वेळ नव्हता सोडायला मला, त्यामुळे घेऊन गेलते मी. तर इतका चिखल झालाय ना, म्हणजे आपल्या घोट्यापर्यंत पाय बुडतात एवढा चिखल झालाय. बऱ्याच वेळेस रिक्षावाले बरेच लांब सोडतात, म्हणजे तिथून चालत यायला कमीत कमी 7-8 मिनिटं लागतील एवढ्या अंतरावरती त्या दोघीला सोडतात. तर पावसात तर आता ते पण त्यांना दोघीला आणू नाही शकत. तर त्यांना सांगितले तुम्हाला कॉल आला तर तुम्ही रिक्षावाल्याला डायरेक्ट त्यांना कॉल लावाय सांगा दोघींना. आणि त्या रिक्षावाल्याला सांगा की पैसे थोडे एक्स्ट्रा घे बाबा, पण घरापर्यंत आणून सोड. मला कॉल आला तर मी पण तसेच सांगेन असं बोलली मी त्यांना कॉल करून. बघू आता काय होतंय, कधी थांबतोय हा पाऊस काय माहीत नाही. तो पाऊस गरजेचा आहे, पण ऐन टायमिंगला शाळा सुटायच्या टायमिंगलाच तो येतोय आणि सगळा गोंधळ करतोय. आणि पावसाचं काही नाही, पण हा रस्ता आहे ना फार खराब असल्यामुळं त्या दोघींची आणाई न्यायची फार गल्लत होऊन बसती त्यामुळं. तर असो, आजचा छोटासा छानसा ब्लॉग या गोष्टीवरती संपवते. आणि आणखीन लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरं तर झाडं दाखवायची होती तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण दाखवायची राहून गेली कारण पोळी खाल्ली की तुम्हाला माहिती आहे काळू थांब दूध देते. सुस्ती आल्यासारखं होतं, आता हा पण ओरडायला लागलाय. 5 टायमिंगला बरोबर याचा कालवा चालू होता आणि थंडी पण वाजते ना प्राण्यांना सुद्धा. आता बघा गारटले जाते, दिवसभर या बस्करवरती बसतोय तो, पण आता मी उभारली उठलाय तो. असो, नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.